मुंबईत सेना भवनाबाहेर संजय राऊतांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। मराठा युवा सेनेच्या वतीने शिवसेना भवन जवळ संजय राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुंबईत सेना भवनाबाहेर संजय राऊतांविरोधात आंदोलन सुरू आहे। मराठा युवा सेनेच्या वतीने शिवसेना भवन जवळ संजय राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। पाहिलं आपण कालच संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर मनोज, काय अधिक माहिती मिळते? अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांचं जे वक्तव्य येत आहे आणि जे 2 दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांच्या विषयी जे बोलले होते त्यावरच हे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस सुरू आहे। आपल्या सोबत आहेत अंकुश जी, जे आंदोलन करता आहेत। अंकुश जी, आंदोलन नेमकं कशासाठी काय सांगणार आहे? ज्या प्रकारे संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावण्याचं काम केलंय, या गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास आहे। छत्रपती शिवरायांपासून या सर्व महापुरुषांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलंय आणि त्या महाराष्ट्राची आज प्रतिमा देशामध्ये मलिन करण्याचं काम वेळोवेळी संजय राऊत करतायत। लोकशाहीची तिसरा स्तंभ आपण मीडियाला बोलतो आणि त्या मीडियावरती थुंकण्याचं काम, या महाराष्ट्राच्या संस्कारांवरती थुंकण्याचं काम संजय राऊतनी केलंय। उद्धव ठाकरेंचे डोळे उघडत नसतील तर आम्ही मराठ्यांची पोरं आहोत, आम्हाला त्यांना हकलायला चांगलं येतं। फक्त तोंडाने काय बोलतोय, जाहीर आव्हान करतो आम्ही की संजय राऊत तुमच्या तोंडामध्ये दम नसेल, तुम्ही खरे मर्द असाल तर आमच्या पोरांच्या समोर या, तुम्हाला आम्ही मर्दानकी दाखवू। असले हिजडे चाळे करू नका, महाराष्ट्राच्या संस्कृतीला संस्कारांना कुठे डाग लावू नका। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी दुधाची कॅन आणली, नेमकी ती काय? आज पाहिलं असेल की मीडियाच्या बूम वरती आज या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम या आमच्या पत्रकारांनी केलेलं आहे, या महाराष्ट्रातल्या लोकांनी, या महापुरुषांनी केलेलं आहे। या संस्कृतीवरती थुकण्याचं काम संजय राऊतांनी केलं, ते धुवायचं काम दुग्धाभिषेक करून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। बिलकुल करून या ठिकाणी जे प्रसार माध्यमांविषयी संजय राऊत बोलले होते त्या संदर्भातलं हे आंदोलन करत आहे। बिलकुल बिलकुल, नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। हातामध्ये अनेक प्रकार सह्याद्रीची उंची म्हणजे 24